भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षाभूमीवर मागच्या काळामध्ये आपण काही कामं सुरू केली होती. आता नुकतंच आपण त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयाची विकासाची कामं ही सुरू केलेली आहेत आणि आपल्या पवित्र दीक्षाभूमीला देखील जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी वास्तू तयार झाली पाहिजे. कारण ही दीक्षाभूमी केवळ भारताकरता महत्वाची नाही आहे तर जगभरातनं सगळे जे काही पर्यटक आहेत आणि विशेषतः बौद्ध अभ्यासक आहेत हे सगळे या पवित्र दीक्षाभूमीवर येत असतात आणि म्हणून त्याचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे.